इन्फिनाइट हिलिंग हे एक हिलिंग सेंटर आहे. आता हिलिंग म्हणजेच मुळात काय याविषयी अनेक शंका आहेत. हिलिंगचे अनेक प्रकार आहेत, त्यातलं स्पिरिच्युअल हिलिंग हा एक प्रकार आहे आणि इन्फिनाइट हिलिंगमध्ये स्पिरिच्युअल हिलिंग हे अधिकाधिक केलं जातं असं मला वाटतं. मी अवनीची खूप वर्षापासूनची मैत्रीण आहे आणि तिचा अगदी 10x10 खोलीपासूनचा प्रवास मी पाहिला आहे आणि आज ती 1200 square feet हे एवढं मोठं ऑफिस जे फक्त हिलिंग या गोष्टीसाठी वाहिलेलं आहे असं ऑफिस थाटून ती छान बसली आणि मला तिची ग्रोथ बघताना मला स्वतःला खूप आनंद होतो. कारण एक व्यक्ती म्हणून तिची होणारी ग्रोथ आणि एक हीलर म्हणून तिची होणारी ग्रोथ ही बऱ्यापैकी माझ्या नजरेसमोरून गेलेली आहे. आमची जेव्हा सुरुवात झाली, सुरुवातीला जेव्हा ओळख झाली, तेव्हा ती टॅरोकार्ड रीडिंग करत होती, रेकी शिकलेली होती आणि मग टॅरोकार्ड रीडिंगनी मी सुरुवात केली आणि मग नंतर ती एंजल थेरपी शिकली, प्रेयर थेरपी शिकली आणि तसं तसं ती जशी शिकत गेली तर मला ज्या गोष्टीत इंटरेस्ट होता त्या गोष्टी मी तिच्याकडनं शिकले. मला असं वाटतं मी तिच्याकडनं शिकले तेव्हा मी कुणाला शिकवण्यासाठी म्हणून शिकले नाही, कारण मला हिलिंगमध्ये करिअर करायचं नव्हतं, माझं करिअर फिक्स आहे. बट या सगळ्या गोष्टीचा जे मी तिच्याकडनं शिकले, अफर्मेशन थेरपी असेल, प्रेयर थेरपी असेल, या गोष्टींचा मला माझ्या रोजच्या आयुष्यात खूप उपयोग झाला आणि मी त्याच्याच त्या पर्पजनेच शिकले होते. अनेकदा ना साधी गोष्ट आहे खूप की आपण सगळेजण बऱ्याचदा हे वाक्य कायम आपल्या तोंडावर असतं, माझं तर नशीबच फुटकं, माझं तर ना कधी काही काम होतच नाही. हे वाक्य आपण इतक्या वेळा बोलतो, तर एकदा मी विनीसमोर असं पटकन एका सिच्युएशनमध्ये बोलले की काय नशीबच फुटकं ना, तर ती म्हणाली ओके तुझं नशीब फुटकं हे जर तूच तोंडाने म्हणते आहेस तर मग युनिव्हर्स ऐकताय, ओके नशीब फुटकं तर फुटकं, ऑल द बेस्ट. तर मी म्हटलं म्हणजे तू असं का म्हणतेस, मी कारण तू युनिव्हर्सला तो संदेश देते आहेस की तुझं नशीब फुटकं, तुझं नशीब फुटकं, असं करू नकोस. मग तिने मला अफर्मेशन म्हणजे काय ते सांगितलं. मग तिने मला सिक्रेट नावाचं एक पुस्तक वाचायला दिलं, ज्या पुस्तकाने माझं आयुष्य आमूलाग्र बदललं. आणि मग तिने मला सांगितलं की जी गोष्ट तुला तुझ्या आयुष्यात घडावी असं वाटतं आहे ती घडली आहे. असं जर तू रोज रात्री झोपताना जेव्हा तुला झोप यायला लागलेली असते, तू डुलक्या देत असतेस त्या सिच्युएशनमध्ये, आणि सकाळी उठल्या उठल्या जेव्हा तू पूर्ण जागी झालेली नसतेस, अर्धवट झोपेत असतेस, त्या सिच्युएशनमध्ये तू हे म्हणायला लाग, आता हे याच वेळेला का म्हणायचं, तर त्यावेळेला आपलं सबकॉन्शियस माइंड खूप ॲक्टिव्ह असतं. तर आपल्याला ज्या काही सूचना द्यायच्यात त्या आपल्या सबकॉन्शियस माइंडला द्यायच्यात आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती की आपल्या कॉन्शियस माइंडपेक्षा सबकॉन्शियस माइंडची ताकद ही 9 पटीने जास्त आहे. त्यामुळे त्या पॉझिटिव्ह अफर्मेशन्स तुझ्या लाईफमध्ये द्यायला लाग आणि तू फरक बघ. आणि मी तो खरंच बघायला लागले आणि तिने मला सांगितलं होतं की पहिले काही महिने काही घडणार नाही, तू बोलतेस तसं काही होणार नाही, तुला वाटेल हा वेडेपणा आहे असं बोलून काही होतं का, हा फालतूपणा आहे, असं सगळं ॲज अ ह्युमन तुला वाटेल, ते वाटणारच, पण तरीही तू म्हणत राहा. आणि एकदा ती गोष्ट घडत गेली की तुला काही सांगायचीच मला गरज नाही, कारण ती घडत गेल्यावर तुला असं होईल अरे वा हे मी बोलते गेले 5 महिने आणि हे घडलं की, अरे वा मी हे 8 महिने बोलते आणि हे घडलं की, आणि ते घडायला लागलं की मग तुझा बिलीफच खूप स्ट्रॉंग होईल आणि ते घडायला जाईल. तर बेसिकली इट्स अ विल पॉवर, म्हणजे तुम्हाला तुमचा बिलीफ कशावर आहे. हा सगळा भाग जो हिलिंगचा आहे, स्पेशली स्पिरिच्युअल हिलिंगचा, हा तुमच्या बिलीफचा प्रश्न आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये एक खूप थीन लाईन आहे. एखाद्याची एखाद्या गोष्टीवर एखादी गोष्ट एखाद्याला श्रद्धा वाटू शकते, दुसऱ्याला ती अंधश्रद्धा वाटू शकते. जोपर्यंत आपण कुणाचं नुकसान करत नाही आहोत, आपण कुणाला त्रास देण्यासाठी काही करत नाही आहोत, तोपर्यंत तुमची श्रद्धा ही तुमच्यासाठी उत्तमच असते. आणि तुम्ही तुमच्या श्रद्धेवर काम केलं गेलात तर तुम्हाला अनेक पॉझिटिव्ह रिप्लाय तुमच्या आयुष्यात मिळत जातात, तुम्हाला त्याचे परिणाम दिसत जातात. आणि स्पेशली माझ्या आयुष्यात या गेल्या काही वर्षात जसजसं विनीचं मी माझ्यासाठी एक फायद्याची गोष्ट अशी आहे की ती जशी हिलर आहे तशीच ती माझी मैत्रीण पण आहे, त्यामुळे रोजच्या आयुष्यात सुद्धा आमचं अनेकदा इंटरॅक्शन होतं आणि त्या इंटरॅक्शनमधनं सुद्धा मला तिच्याकडनं इतक्या गोष्टी मिळाल्या की त्यातनं माझ्या आयुष्याचे काही बिलीफ बदलत गेले आणि ते स्ट्रॉंग होत गेले आणि आज त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स मी पाहते. सो ऑल द बेस्ट टू विनी.